नाशिक जिल्ह्यातले अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोलकात्यामधल्या एका व्यापाऱ्यानं 70 लाखांचा गंडा घातला. निफाड, चांदवड, येवला या तालुक्यामधले काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली पण पैसे न देताच या चोरट्या व्यापाऱ्यानं पळ काढला. कोलकात्याचा द्राक्ष व्यापारी तारिक अन्वरनं 2-3 वर्षांपासून निफाड तालुक्यात द्राक्ष खरेदी केली. सुरुवातीला रोख पैसे दिले, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र यावर्षी त्यानं 75 लाख रुपयांची द्राक्ष नेली पण पैसे दिलेच नाहीत. आधीचा अनुभव चांगला असल्यानं शेतकऱ्यांनी त्याला 8 दिवसांची मुदत दिली पण त्यानंतरही पैसे न मिळाल्यानं त्याला विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. माझे सदर द्राक्षे तारिक अन्वर यांना मी दिले होते. 2 वर्षापूर्वी रोखीत मला पेमेंट केलं आहे त्यांनी. ह्यावेळेस मी विश्वास दाखवला आणि त्याला 8 दिवसाची मोहलत दिली. तर तो सदर मी आल्यानंतर पळून गेला आहे असं समजलं आणि मी धाव घेत पोलीस स्टेशन गाठलो. या फसवणुकीच्या टाळण्यासाठी आम्ही द्राक्ष उत्पादक गावातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी एक ठराव केला की रोख स्वरूपात द्राक्ष मला विक्री करायची आणि कुठलंही कमिशन त्या व्यापाऱ्याला द्यायचं नाही. जो रोख पैसे देईल त्याच व्यक्तीला द्राक्ष मला विक्री करायचा. अशा पद्धतीने जर सर्व शेतकऱ्यांनी संघटितपणे रोख स्वरूपात द्राक्ष मला विक्री केली तर दरवर्षी ही अशी कोट्यवधी रुपयाची होणारी फसवणूक निश्चितच टळेल आणि मनस्ताप होणार नाही शेतकऱ्यांना. पैसे न मिळाल्याच्या आतापर्यंत निफाड पोलिसांकडे 15 शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या. सर्व शेतकऱ्यांनी साधारणतः 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. आणखीही काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे. हा आकडा 2.5 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता माझ्याकडे 15 लोकांनी तक्रार दिली की त्यांची द्राक्ष ते घेऊन गेला परंतु त्यांची पेमेंट त्यांनी केलेलं नाही. तर 70 लाखच्या आसपास आता सध्या माझ्याकडे एफ आय आर दाखल आहे. आरोपीचं आम्ही टीम आम्ही रवाना करत आहोत आणि ते शोध घेत आहोत. अन्वर हा द्राक्ष व्यापारी पश्चिम बंगाल इथला आहे. तो दरवर्षी उगाव इथं व्यवहारांसाठी येतो. यावर्षी त्याने निफाड, चांदवड, येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांची द्राक्ष घेतली. मात्र या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत. आरोपींना शोधण्याकरता पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.